नमस्कार मित्रांनो, अमेझिंग नॉलेजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण निरकुट एक गाव या कथेचे वाचन करणार आहोत। तर मित्रांनो, कथेच्या लेखकांचे नाव आहे अक्षय बाळासाहेब यादव। ते कुमार या टोपण नावाने आपले लिखाण करतात। त्यांनी ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये डिप्लोमा केलेला आहे। ते नोकरी करतात, तसेच कथालेखनही करतात। खाली दिलेल्या मेल आयडीवर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता। त्यांचे मनोगत मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। मला वाचनाची आवड नारायण धारप आणि गुरुनाथ नाईक यांच्या कथा वाचून लागली। हळूहळू मी माझ्या कथा बनवू लागलो। माझी पत्नी, आई, बहीण या त्रिमूर्तीने माझी या प्रवासात खूप साथ दिली। लेखकांना एवढा संदेश आहे की दर्जेदार कथा लिहित रहा आणि वाचक मित्रांनो, तुम्ही आमच्या दर्जेदार कथा आवडीने वाचत रहा, कारण तुम्ही आहात म्हणून आमच्यासारखे लेखक आहेत। तेव्हा वाचत रहा आणि आम्हाला तशी संधी देत रहा। धन्यवाद। निरकुट एक गाव। घर एक पवित्र जागा जिथे आपण आपले सर्व सुख दुःख भोगत असतो। घर म्हणजे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक, आपला वास्तुपुरुष, आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा। पण काय होईल जेव्हा हाच वास्तुपुरुष श्रापित होईल? निरकुट महाराष्ट्रामधलं छोटं खेडेगावात अजूनही पाटीलकी चालत असे। गाव तसं जास्त मोठं नाही, फक्त 40 ते 60 घरं। गाव थोडं मागास, पण निसर्गाने भरभरून दिलं होतं। गावात एक जंगल होतं, ज्या जंगलामध्ये अनेक औषधी वनस्पती भेटत। त्यासाठी लांबून माणसं गावात येत असत आणि त्यांना राहण्याची सोय गावात असलेल्या एकमेव डाकघरात केली जात होती। जंगलामध्ये त्यांच्यासोबत जाण्यासाठी गावातला एक माणूस ठरलेला असायचा, कारण त्या जंगलामध्ये जनावर नाही म्हणूनही तर तिकडे काहीतरी असं होतं जे लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करून त्यांना मारून टाकायचं। आणि जंगल खूप मोठं होतं, हरवण्याची भीती पण होती। म्हणून गावातला एक माणूस कायम असायचा जो जंगलामध्ये जाईल त्याच्यासोबत। पण काही गोष्टी अशा असतात ज्या बदलता येत नाहीत। साहेब, जंगलामध्ये एकटे नका जाऊ, खतरा आहे। गावातला किशा तुम्हाला घेऊन जाईल। ते जंगल खूप मोठं आणि भयानक आहे। रात्रीचं काय दिवसा पण लोक जायला घाबरतात, कांता बोलत होता। कांता, तू घाबरू नको, आम्ही सांभाळून जाऊ। याआधी पण आम्ही यापेक्षा मोठं भयानक जंगल पार केलं आहे। हे बघ, ऋषीने कमरेला लावलेलं पिस्तूल दाखवलं। साहेब, पण हे तुमच्याकडे ठेवा, त्याचा काहीच उपयोग होणार नाही। जेव्हा ते समोर येईल, कांता घाबरत म्हणाला। ते म्हणजे काय? केदार म्हणाला। साहेब, आम्ही त्याचं नाव नाही घेत, तुम्ही समजा। मी काय सांगतो आहे, जंगलामध्ये काही अशा जागा आहेत ज्यांच्याकडे जायला मनाई आहे, आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो आहे किशाला घेऊन जा। कांता, तू आमची काळजी करू नको। आज रात्रीला काहीतरी घेऊन येतो जंगलामधून। आणि केदार आणि ऋषी दोघेजण हसू लागले। साहेब, समजा जरा, जनावर नाही आहे जंगलामध्ये, ते वेगळं काहीतरी आहे। माझं ऐका, जरा किशाला घेऊन जा, कांता पुन्हा काळजीने म्हणाला। कांता, तू शांत राहा, आम्ही येतो, तू जेवणाची तयारी कर, ऋषी म्हणाला। यावर कांता काहीच बोलला नाही, फक्त एवढं म्हणाला, साहेब काळजी घ्या, आणि काही झालं तरी ओढ्याच्या पुढे जाऊ नका, आणि अजून एक, अंधार पडायच्या आत बाहेर या। त्याच्या त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून केदार आणि ऋषी जीप घेऊन निघून जातात। त्यांच्या त्या जीपकडे पाहत कांता म्हणतो, साहेब चुकलात, परत याल की नाही माहीत नाही। केदार आणि ऋषी दोघे जिगरी दोस्त। केदार हा आयुर्वेदिक डॉक्टर आणि ऋषी उत्तम शिकारी आणि निर्भय होता। गावाची ख्याती आणि औषधी जंगल यामुळे केदार त्या गावात आला होता, आणि हवापालट आणि शिकार यासाठी ऋषी आला होता। दोघे पण
त्या डाकघरामध्ये उतरले होते. किशा, त्या गावात राहणारा आणि जंगलामध्ये नवीन लोक घेऊन जाणे आणि त्यांना सुखरूप घेऊन येणे हे काम करत होता. त्याचा त्याला चांगला मोबदला मिळत होता. यार, हे गावातले लोक ना खरंच खूप घाबरतात आणि इकडे येणाऱ्या नवीन माणसाला पण घाबरवतात. काय तर म्हणे, जंगल खूप मोठं आहे, खतरनाक आहे, त्यात असं काही आहे ज्याचं नाव पण घेता येत नाही, काहीतरी भंकस करतात, ऋषी गमतीमध्ये बोलत होता. अरे जाऊ दे रे, ते हॅरी पॉटरचे फॅन असतील आणि जंगलमध्ये वोल्डेमॉर्ट राहत असेल म्हणून नाव नाही घेता येत, केदार म्हणाला. आणि दोघे हसतात, जंगलाची वेस ओलांडून पुढे जातात. रात्रीचे 10 वाजले होते तरीसुद्धा दोघांचा पत्ता नव्हता. कांता काळजी करत होता पण त्याच्या हातात काहीच नव्हते. रात्रीचे 12 वाजले. शेवटी त्याने न राहून केदारला फोन केला पण फोनसुद्धा बंद येत होता. कांता ठरवतो सकाळी किशाला घेऊन जंगलामध्ये जायचं आणि कुठे आहेत ते पाहायचं. विचार करत करत कांता झोपी जातो. सकाळी गाव लवकर जागा होतो. डाकघर गावाच्या शेवटच्या टोकाला होतं. सकाळी 8 सुमारास गावातला एक जण धावत कांताकडे आला आणि काका लवकर चला, ते पाहुणे आले होते. ते पाराजवळ धावत आल्यामुळे त्या मुलाला श्वास फुलला होता. कांता त्याचं वाक्य ऐकताच धावत पाराजवळ पोहोचतो आणि समोर पाहतो तर केदार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. मृत अवस्थेमध्ये कांताने बाजूला पाहिले. शेजारी रामदास म्हणजे गावातला रामभाऊ उभा होता. कांता, हे त्या जंगलामधलं काम आहे बघ, नाहीतर हे असं कधी झालं नाही. तू त्यांना सांगितलं नाही की किशाला घेऊन जा म्हणून? रामभाऊ केदारच्या मृतदेहाकडे पाहत म्हणाले. मी म्हणालो होतो त्यांना की किशाला घेऊन जा पण नाही ऐकले. दोघे होते त्यातला एक तरी परत आला नाहीतर समजलं पण नसतं, कांता म्हणाला. साधारण 5 वर्षानंतर मुंबईमध्ये. आई, माझा शेवटचा पेपर झाला, आता सुट्टी आणि मजा. मंजू धावत घरी आली. तिच्या शाळेची बसचा आवाज ऐकून कोणतं तुफान घरात येणार आहे याची कल्पना बहुधा कीर्तीला आली असावी. अगं हो हो, समजलं तुझा शेवटचा पेपर झाला आहे, पण कपडे बदलशील की नाही की त्यावरच खेळत बसणार आहेस? कीर्ती किचनमधून बाहेर येऊन बोलली. आई, मी नाही बदलणार, मला कंटाळा आला आहे. एकतर परीक्षा आहे म्हणून मला किती अभ्यास करायला लावलास आणि कार्टून पण नाही बघू दिलास, सारखा अभ्यास करायला सांगायचीस. घरी आले, परीक्षा संपली तर निवांत बघू पण देत नाही. असे बोलून मंजूने दूरदर्शन चालू केलं. मंजू आधी उठ आणि कपडे बदल, हात पाय धू आणि खात खात बघ तुला हवे ते, कीर्ती मंजूजवळ जात म्हणाली. काहीशी नाराज होऊन मंजू जागेवरून उठली आणि नाराजीने रूमकडे गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत कीर्ती विचार करू लागली. मी पण माझ्या लहानपणी अशीच होते, परीक्षा संपली की खेळायला बाहेर. मंजू बघता बघता किती मोठी झाली, विचारातच कीर्ती किचनकडे जाते. रात्री दारावरची बेल वाजते. मंजू धावत जाऊन दरवाजा उघडते. समोर गोपाळ असतो. बाबा म्हणून मंजू त्याच्या गळ्यात पडते. अरे वा, आज लास्ट पेपर होता, कसा गेला गोपाळ? मंजूला घेऊन आत येत विचारतो. मस्त होता, पण तुम्ही मला वचन दिलं होतं तुम्ही माझा लास्ट पेपर झाला की मोठं चॉकलेट घेऊन देणार आणि मला बाहेर फिरायला घेऊन जाणार, लक्षात आहे ना तुमच्या? मंजू गोपाळच्या शेजारी बसत बोलते. हो, माहीत आहे, हे तुझं चॉकलेट आणि आपण बाहेर पण जाणार आहोत, फक्त 2 दिवस थांब, मग आपण नक्की जाऊ. चला जा बघू खाली खेळायला, ती तुझी मैत्रीण वाट बघत आहे, गोपाळ म्हणाला. कोण? दिव्या? तिला पाहू दे वाट, मी माझं चॉकलेट खाऊन मगच जाणार, मंजू चॉकलेट फोडत म्हणते. तेवढ्यात कीर्ती तिच्या हातातून चॉकलेट घेते आणि म्हणते, मंजू आधी खेळून ये, मग जेवण झाल्यावर खा. काय आई, तू पण ना, मला नको आता चॉकलेट, म्हणून चेहरा लटकून मंजू बाहेर पडते. मंजू मंजू मागून कीर्ती आवाज देते पण मंजू ऐकत नाही. जाऊ दे, खेळून आली की मूड चांगला होईल तिचा.
आणि जर नाही झाला मी आहे ना तिचा मूड चांगला करायला, गोपाळ म्हणाला आणि हसू लागला. तू आहेस म्हणून नखरे करते आहे, खूप लाडावलं आहे तू तिला. ते जाऊ दे, तू कॉफी घेतो ना? कीर्ती विचारते. हो, मी आलो फ्रेश होऊन, म्हणून गोपाळ रूममध्ये जातो आणि कीर्ती किचनमध्ये.